कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगेंना जाहीर करण्यात आलाय. 10 मार्चला आशा बगेंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत आणि त्यांनाच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडनं. मुकुल. सौरभ, नुकतीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यामध्ये अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच मानाचा पुरस्कार म्हणला जातो, कारण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आशीर्वाद म्हणूनच या पुरस्काराकडे बघितलं जातं. दर 2 वर्षांनी जनस्थान पुरस्कार दिला जातो आणि या वर्षी 10 मार्च रोजी आशा बगे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. नाशिकच्या कालिदास कलेमंदिरामध्ये हा प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ लेखिका आहेत, त्यांच्या अनेक कथा संग्रह, माहितीपर लेख, त्याचबरोबर कादंबरी देखील या प्रकाशित झालेल्या आहेत, प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच त्यांना कुसुमाग्रजांचा हा आशीर्वाद दिला जाणार आहे. ठीक आहे मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. तर 10 मार्चला पुरस्काराचा प्रदान सोहळा आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगेंना जाहीर करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.